नमस्कार मित्रांनो, विया मराठी या यूट्यूब ऑफिशियल चॅनल मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये आपल्या कानामध्ये जो मळ साचलेला असतो त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा कमी ऐकायला येतं किंवा कानामध्ये विशिष्ट प्रकारचा आवाज येत असतो, कान दुखत असतो, आपल्याला त्रास होत असतो। तर मित्रांनो, हा उपाय केल्यानंतर अगदी शून्य मिनिटांमध्ये तुमच्या कानामध्ये जो मळ साचलेला आहे, जी घाण साचलेली आहे, ती संपूर्णपणे बाहेर निघून कान आतून स्वच्छ होईल। त्यामुळे आपल्याला व्यवस्थित ऐकायला येईल, कानामध्ये जो आवाज येतो तो दूर होईल आणि कानदुखीचा जो त्रास आहे तो देखील या उपायाने अगदी सहजरित्या फ्रीमध्ये दूर होऊन जाईल। तर मित्रांनो, हा उपाय कसा, कधी, केव्हा करायचा ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। मित्रांनो, जर तुम्ही अजून आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ नियमित पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बेलवर जरूर क्लिक करा, जेणेकरून वेळोवेळी तुम्हाला नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद मित्रांनो। बघा मित्रांनो, व्हिडिओच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला एक वाटी दिसत असेल। मित्रांनो, या वाटीमध्ये मी पहिल्यांदा कोमट पाणी घेतलेलं आहे। तर या कोमट पाण्यामध्ये आपल्याला ही जी दुसरी वस्तू आहे ती आहे मित्रांनो मीठ। मित्रांनो, या दोनही वस्तू आपल्या घरामध्ये अगदी सहज उपलब्ध होतात। तर मित्रांनो, आपल्याला करायचं काय आहे ते आपण पाहूयात। मित्रांनो, हे जे मीठ आहे, हे मीठ आपल्याला साधारण एक चम्मच मीठ आपल्याला त्या कोमट पाण्यामध्ये टाकायचं आहे। कोमट पाण्यामध्ये टाकल्यानंतर संपूर्ण जे मीठ आहे ते व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं आहे, ते चम्मचच्या सहाय्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। मित्रांनो, अगदी सर्वांनाच कानामध्ये मळ कधी ना कधी होत असतो, पण मित्रांनो हा मळ जर अति प्रमाणात झाला तर मात्र तो आपल्याला त्रासदायक ठरत असतो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ते संपूर्ण मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला याचा वापर कसा करायचा आहे ते आपण पाहूयात। कापसाचा बोळा घ्यायचा, त्या पाण्यामध्ये बुळवायचा आणि आपल्या ज्या कानामध्ये मळ झालेला आहे त्या कानामध्ये या कापसाच्या बोळ्याच्या सहाय्याने फक्त दोन थेंब अशा पद्धतीने टाकायचे आहेत आणि कान तसा सरळ ठेवायचा। अर्धा ते एक मिनिटापर्यंत कान ठेवायचा तसाच आणि त्यानंतर आपला कान जमिनीच्या दिशेने वाकून ते जे आतलं पाणी आहे ते संपूर्णपणे बाहेर निघू द्यायचं आहे। मित्रांनो, असं आपल्याला सलग 2 ते 3 वेळेस करायचं आहे। मित्रांनो, हा उपाय केल्यानंतर तुमच्या कानामध्ये जो मळ साचलेला आहे तो त्या पाण्यासोबत सहजरित्या बाहेर निघून जाईल। मित्रांनो, इतका साधा आणि सोपा उपाय आहे, याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाहीयेत। पण मित्रांनो, जर तुमच्या कानामध्ये जखम किंवा इन्फेक्शन झालं असेल, पू झाला असेल, तर हा उपाय करायचा नाहीये। आशा करतो की तुम्हाला हा उपाय नक्कीच आवडला असेल। तर मित्रांनो, हा उपाय आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।